नमस्कार मित्रांनो, मी राकेश भिलमाळ, आपल्या चॅनल जय भारत लेटेस्ट इन्फोमध्ये आपलं स्वागत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक मंडळाने 10वी आणि 12वीच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. 10वीची परीक्षा 1 मार्च 2018 ते 24 मार्च 2018 दरम्यान, तर 12वीची परीक्षा 21 फेब्रुवारी 2018 ते 20 मार्च 2018 दरम्यान होणार आहे. परंतु वेळापत्रकासह बोर्डाने 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी नवे नियमही जारी केले आहेत. परीक्षेला याला 1 मिनिटही उशीर झाल्यास विद्यार्थ्यांना खोलीत प्रवेश मिळणार नाही. तसंच परीक्षेच्या वेळ संपेपर्यंत विद्यार्थ्यांना खोलीतच बसून राहावं लागणार आहे. झटपट परीक्षा देऊन पळ काढणाऱ्या आणि परीक्षेला उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना शिस्त लावण्यासाठी तसेच परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी मंडळाने हा निर्णय घेतला आहे. 10वी आणि 12वीच्या परीक्षेचे प्रश्नपत्रिका फुटण्याचे सत्र गेल्या वर्षी गाजल्यानंतर हे प्रकार रोखण्यासाठी येत्या परीक्षेपासून राज्य शिक्षक मंडळाने पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. परीक्षेसाठी उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश न देण्याच्या निर्णयावर आता परीक्षेचे वेळ संपेपर्यंत विद्यार्थ्यांना वर्गातच बसून राहणं बंधनकारक करण्यात आलं असल्याचं बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटन जरूर प्रेस करा आणि माझा चॅनल जय भारत लेटेस्ट इन्फो सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलवर जरूर क्लिक करा. चला मित्रांनो, परत भेटूया एका नवीन बातमीसह. जय भारत.